मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी अजूनही शिक्षा भोगत असते आणि ती एका पायावर उभी असते. त्याचवेळी तो साप सळसळ करत आता तेथे येतो. पिंकी प्रचंड घाबरलेली असते, परंतु आता ती म्हणते की जोपर्यंत मी हालचाल करत नाही तोपर्यंत सापसुद्धा मला काहीच करणार नाही. मग आता मी अजिबात नाही हलायला पाहिजे आणि त्या सापाला काय करायचं ते मग करू देत, असं म्हणून आता पिंकी ही एकदम शांतपणे उभी असते. काही वेळानंतर आता घरातील सर्वांना खूप टेन्शन आलेलं असते पिंकीला आता काय करावं, कारण पिंकीने एवढं मोठं प्रायश्चित्त करण्याची शपथ तर घेतली आहे, परंतु पिंकीला हे सोसवणार आहे का? कारण पिंकी खूप नाजूक आहे, त्यात तिने काही खाल्लेलं नाही. मी म्हणते मला तिकडे जायला हवं पिंकीकडे. मग आता ती निघालेली असताना संग्राम तितक्यात ते छबी आता तेथेच बसून घेते. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात, काय करावं कुणाला कळत नाही. तेव्हा मुद्दामच आता सत्य म्हणतो, अगं चित्रा तुला माहिती आहे का? चित्रा म्हणते काय झालं हो बोला ना. त्यावेळी आता सत्या म्हणतो, अगं तू रूममध्ये गेली नाहीस, तू उन्हातून बाहेरून आली ना, मग सनस्क्रीन लावायचं नाही का? नाहीतर चेहरा काळा पडेल, तुझा हातपाय काळे पडतील, पुन्हा तुला पार्लरमध्ये जावं लागेल. मग आता तिला म्हणते, बापरे बरं झालं तुम्ही आठवण करून दिली, मी विसरलेच होते, असं म्हणून आता ती लगेच तेथून जाते. त्यावेळी आता सत्या खूप खुश होतो. मग नंतर छबी खूप विचार करत असते. ती आता लगेच डॉल्बीला म्हणते की तू युवराजच्या रूममध्ये जा आणि तू लहान आहेस ना, मग खिडकीतून बरोबर पिंकीच्या मदतीसाठी तिकडे जाशील. तेव्हा आता डॉल्बी हो असं म्हणतो. एकमेकांना सर्वजण इशारा करतात. मग आता डॉल्बी लगेच च्या रूममध्ये जातो आणि लगेच तेथून तो पिंकीकडे जातो. तर इकडे पिंकी प्रचंड घाबरलेली असते पण हालचाल करत नाही. तेवढ्यातच तेथे आता डॉल्बी येतो आणि सापाला पाहतो. तो म्हणतो की बापरे पिंकी वहिनी इथे तर साप आहे. ती म्हणते डॉल्बी भाऊजी हो, तुम्ही काहीच हालचाल करू नका, नाहीतर तो उगीच चवताळेल आणि मला डसेल. त्यावेळी आता डॉल्बीच्या अंगाचं पाणी पाणी झालेलं असतं, काय करावं त्याला सुचत नाही. त्यावेळी आता डॉल्बीला पिंकी लगेच म्हणते की डॉल्बी भाऊजी तुम्ही अगोदर सर्पमित्राला कॉल करा आणि एक लांब काठी दिसली ना त्या काठीला मोबाईल बांधा आणि मोबाईल बांधल्यानंतर ते सापाचं नागाचं गाणं असतं ना ते म्युझिक प्ले करा, म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही. तुम्ही सर्पमित्राला कॉल केला ना? तेव्हा डॉल्बी म्हणतो हो तो येतो आहे लगेच. त्यावेळी आता ठीक आहे असं पिंकी म्हणते. ती अजिबात हालचाल करत नाही. इकडे सुशीला खूपच खुश असते. ती म्हणते आता त्या घाट वाडीच्या मुलीला कळेल, संध्याकाळपर्यंत तिच्या कशा कुरडाया किंवा पापड्या होतात ते. त्यावेळी आता चित्रा म्हणते पण अजूनही उन्हात तग धरून राहिली आहे ती, तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळी सुरेखा रागातच म्हणते, ए अगं तुला काय सांगितलं होतं की तू बाहेर जाऊन उभी राहा, इकडे कशाला आली बोंबलत? चित्रा म्हणते बाहेर ऊन पाहिलं का किती आहे, ती घाटवाडीची मुलगी अजिबात त्या उन्हामध्ये तग धरणारच नाही. त्यावेळी सुशीला म्हणते तुला तर एक काम सुद्धा येत नाही आहे. तेव्हा सुरेखा म्हणते अगं निघ ना बाहेर. मग आता सुशीला म्हणते बापरे तो साप. तेव्हा सुशीला आणि त्याचबरोबर संग्राम बरोबर सुरेखा फक्त एकमेकांकडे पाहत राहतात, बाकी सर्वांना वेगळी शंका येते. तर इकडे डॉल्बीने ते म्युझिक लावलेलं असतं, त्यामुळे साप त्यामध्येच गुंतून राहतो. आता पिंकीला जरा बरं वाटतं. ती म्हणते दिवस मावळायला फक्त थोडा वेळ राहिला आहे, मग माझी शिक्षा नक्कीच संपेल. काही वेळानंतर दिवस मावळतो, पिंकीची शिक्षा संपते. पिंकी पाय खाली टेकवते पण तिला खूप त्रास होत असतो. आता सुशीला सुरेखा आणि संग्राम हे तिघेही बाहेर जायला निघतात. घरातील सर्वांना म्हणतात चला बाहेर. त्या मुलीची शिक्षा आता संपली आहे, तिने पाय टेकावलं आहे का हे मला पाहायचंय, असं म्हणून ते आता सर्वजण बाहेर येतात. पाहतात तर पिंकीने पाय टेकवलेला असतो. पिंकी सुशीलाकडे जात म्हणते की माझी शिक्षा आता संपली आहे, त्यामुळे तुम्ही मला आता माफ केलं ना. तेव्हा सुशीला काहीही बोलत नाही. पाहतात तर समोर आता सर्पमित्राने तो साप देखील पकडलेला असतो. ते पाहून सुशीला आणि सुरेखाचा प्लॅनच फेल होतो. संग्राम तर खाली मान घालून उभा राहतो. त्यानंतर आता सुरेखा लगेच म्हणू लागते तू शिक्षा पूर्ण केली हे कशावरून? तेव्हा पिंकी म्हणते हो सूर्य मावळल्यानंतरच मी पायखाली टेकवला. त्यावेळी डॉल्बी म्हणतो तुम्ही काय म्हणताय ओ, मी होतो नाही ते साक्षीला, असं
म्हणून आता तो खूप बोलतो. छबी म्हणते पिंकी तू चल आतमध्ये, असं म्हणून सर्वजण आता आतमध्ये येतात. पिंकीला आता ताप भरलेला असतो. त्याचवेळी नीरी लगेच तिच्यासाठी सरबत घेऊन येते. त्यावेळी आता सर्वजण विचारू लागतात तो साप अचानक कसा आला. त्यावेळी सत्या म्हणतो आपल्या बंगल्यामागे खूप मोठं जंगल आहे ना, तेथून हा साप आला असेल. तेव्हा छबी म्हणते पण पिंकीच्या समोरच कसा आला मला हेच कळत नाही, मला तर असं वाटतंय नक्की काहीतरी गडबड आहे. प्लॅन नक्कीच सुरेखा मावशी आणि संग्रामचा असणार आहे. तेवढ्यातच तेथे आता सुशीला येते आणि म्हणते की काय चाललं आहे, काय शिक्षा भोगून झाली ना, आता स्वयंपाकाला लागा. तेव्हा आता छबी रागातच म्हणते आई अजिबात नाही. हा सुरेखा म्हणते नाही म्हणजे तिला आता स्वयंपाक बनवावाच लागेल. मग नंतर आता सुशीला म्हणते की स्वयंपाक तिने बनवायचाच. तेव्हा छबी म्हणते मी आता टोमॅटोचं सूप पिंकीसाठी बनवते, आज काहीही होऊ दे, मी अजिबात कुणाचं ऐकणार नाही, पिंकीने फक्त आराम करायचा आहे, असं म्हणून छबी आता सर्वांवरच चिडते. आणि राडा झाला ना तरीही चालेल असंही छबी रागातच म्हणते. त्याचवेळी तिथे आता युवराज येतो आणि म्हणतो कसला राडा, कुणी राडा केला, काय झालं, म्हणून तो पिंकीला विचारतो तुमच्या अंगावर ही शाल कशी आली. त्यावेळी आता पिंकी काहीही बोलत नाही. युवराज तिच्या हाताला हात लावतो आणि विचारत असतो. तेव्हा त्याला समजतं की हिला प्रचंड ताप आलाय, म्हणून तो सर्वांवर चिडतो आणि विचारतो काय झालंय. पण कुणी काहीही बोलायला तयार नसतं. सुशीला सुरेखाला लगेच खुणवाखुणव करते. दोघीही लगेच आतमध्ये जातात. त्यापाठोपाठ चित्रा आणि त्याचबरोबर संग्राम देखील जातात. मग नंतर आता युवराज विचारतो काय झालं, एवढा कारभारणीला ताप आलाच कसा काय, कुणी काहीही सांगायला तयार नसतं. पिंकी म्हणते काहीही नाही, तुम्ही शांत बसा जरा. युवराजला आता समजतं पिंकी अशी बोलती म्हटल्यावर नक्कीच काहीतरी घडलं. या विचाराने तो खूपच चिडतो आणि विचारतो सांगा काय झालं अगोदर. डॉल्बी आता घडलेला सर्व प्रकार सांगतो. युवराजचे डोळे रागाने लाल होतात, तळपायाचे अग मस्तकात जाते. तो म्हणतो आता मी या सर्वांना जा विचारणारच, असं म्हणून आता तो निघालेला असतो. तेवढ्यातच पिंकीला चक्कर येते. नाईलाजाने युवराज पुन्हा मागे येतो. कारभारीन कारभारीन असं जोरात ओरडत असतो. त्याला तिची खूप काळजी वाटत असते. मग नंतर आता तो तिला उचलतो आणि रूममध्ये घेऊन जातो. त्यावेळी आता सर्वांनाच पिंकीबद्दल खूप टेन्शन आलेलं असतं की पिंकीने एवढी मोठी शिक्षा भोगून देखील आई अजिबात माफ करत नाहीये. दुसरीकडे सुशीला आता रूममध्ये असते. ती म्हणते बापरे, ही घाटवडीच्या मुलीकडे काही जादूटोना किंवा मंत्र वगैरे आहेत की काय काय माहीत, कारण तिने हा साप एका हातात उचलला आणि त्या पिशवीमध्ये टाकला, कसं जमलं तिला काय माहीत. बापरे, हिच्याशी पंगा घ्यायलाच नको, असं म्हणून ती विचार करत असते. तर दुसरीकडे आता संग्राम आणि सुरेखामध्ये पिंकीवरून वाद होतात. सुरेखा ही लगेच त्याला दोष देऊ लागते आणि म्हणते काय रे, तुला व्यवस्थित विषारी साप पाहून आणता नाही आला का. त्यावेळी आता तो म्हणतो पिंकीला मारायचं एक गोष्ट लक्षात ठेव, फुलप्रूफ प्लॅन तुमच्याकडे नव्हता का, तुम्ही असं काही पण साधे साधे प्लॅन करता आणि त्या पिंकीला मग मारता येत नाही, नेहमी ती आपला प्लॅन फेल करते. आणि तो डॉल बॅग कसा कलमडला, अचानक कलमडलाच कसा. त्यावेळी आता ती म्हणते काय माहीत कसा कलमडला. तसं तिला आता सुशीलाचा फोन येतो. तेव्हा सुशीला म्हणते की काय ग, आपण त्या घाटवाडीच्या मुलीला मारायला नको, मारण्याचा प्लॅनच करायला नको. तेव्हा सुरेखा म्हणते तू नेहमी माघार का घेतेस. तेव्हा सुशीला म्हणते माझ्या डोलब्याच्या जीवावर हे जर बेतलं असतं तर मग काय केलं असतं मी. नको बाई, त्या पोरीला फक्त आपण छळूयात, बाकी काही करायला नको. तेव्हा सुरेखा म्हणते तसं नाही, आपण तिला मारायचं म्हणजे मारायचं. त्यातच तेथे आता चित्रा येते, म्हणून सुरेखा लगेच फोन लपवते आणि सुशीलाला म्हणते एक मिनटं तशीच थांब. रागातच सुरेखा विचारते काय ग तू इथे का आलीस. तेव्हा चित्रा म्हणते की तुम्हाला कपाट हवं होतं ना, अडगळीच्या खोलीमध्ये एक कपाट आहे, तेवढं या घेऊन तुमच्या रूममध्ये. ठीक आहे, असं सुरेखा म्हणते आणि चित्राला तेथून जायला सांगते. मग नंतर ती सुशीलाला विचारते की आहे का आपल्या त्या अडगळीच्या रूममध्ये एखादं कपाट. तेव्हा हो असं आता सुशीला म्हणते आणि कशाला हवंय कपाट असंही विचारते. सुरेखा म्हणते थांब मी तुला नंतर सांगते, फोन ठेव, असं म्हणून त्या दोघीही आता फोन ठेवतात. सुरेखा म्हणते संग्राम माझ्याकडे एक खूप मोठा प्लॅन आहे, असं म्हणून ती संग्रामला प्लॅन सांगते. संग्राम आता खूपच खुश होतो. दुसरीकडे आता छबी ही पिंकीसाठी टोमॅटोचं सूप घेऊन येते आणि पिंकीला म्हणते तू पटकन हे सूप पिऊन घे. त्यावेळी पिंकी हो म्हणते. छबी तेथून गेल्यानंतर युवराज स्वतः आता पिंकीला
सूप पाजत असतो. पिंकी म्हणते राहू द्यात मी पिते, पण पिंकीच्या हाताला आता खूप जखम झालेली असते. त्यामुळे युवराज म्हणतो तुम्हाला माझं कधीच ऐकायचं नसतं, त्यामुळे तुमच्यावर हे प्रसंग ओढवतात. एकीकडे म्हणता की तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमालाच तुम्ही असा धोका देताना, म्हणजे तुम्ही खोटारडे आहात, धोकेबाज आहात असं मी म्हणायला हरकत नाही. पिंकी म्हणते तुम्ही का असं म्हणताय. त्यावेळी युवराज म्हणतो ऐकून घ्या माझं, तुम्ही यामध्ये पडू नका. आता पिंकीला खूप वाईट. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पिंकी आता कपाट साफ करत असते. युवराजीकडे छबीला विचारतो कारभारीन कुठे आहे. आईकडे गेली आहे असं छबी म्हणते. युवराज आता त्या रूमकडे पाहत राहतो तर पिंकीचा जोरात धनी असा आवाज येतो. तेव्हा युवराज आणि घरातील सर्वजण खूप घाबरतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.